Good morning, students. This is our maths period. In the maths period, exercise 4.7 is going on. Question number B. A is over and question number B. So yesterday I am giving you I think third and fourth in homework. Okay, so I take fifth example 25 multiplied by 36. So round 25 up to कारण इथे काय आहे 5 म्हणून आपण अप घ्यायचंय मग किती येणार आहे 30. ओके नेक्स्ट राउंड 36 अप टू कारण हे पण अप आहे किती येणार आहे 40. ठीक आहे मग आता प्रोडक्ट शुड बी अराउंड PRODUCT प्रोडक्ट IROUND अराउंड शुड बी अराउंड कशाच्या अराउंड येणार आहे प्रोडक्ट जे आपण काढणार आहे ते प्रोडक्ट कशाच्या भोवती म्हणजे जवळपास येणार आहे सो 30 मल्टीप्लाय बाय 40 इक्वल करा किती येतोय 3 4 12 हाऊ मेनी झिरोज आर देअर 2 सो नाउ वी आर टेक अ मल्टिप्लिकेशन 25 मल्टीप्लाय बाय 36 6 5 जार 30 कॅरी 3 6 2 जार 6 2 जार 12 आणि 3 13 14 15 नाउ व्हेन वी मल्टीप्लाय जेव्हा आपण 10 प्लस ने मल्टीप्लाय करतो तेव्हा 0 5 3 जार 15 कॅरी 1 3 2 जार 6 आणि 1 7 0 5 प्लस 5 10 कॅरी 1 7 प्लस 1 8 8 प्लस 1 9 तर आंसर किती आलेला आहे 900 आवर आंसर इज 900. ठीक आहे नेक्स्ट 6 मी दोनच एक्झाम्पल घेते आणि मग 7 8 आणि 9 हे तीन एक्झाम्पल जे आहेत ते तुम्हाला मी होमवर्कला देणार आहे नाउ एक्झाम्पल नंबर 6 68 मल्टीप्लाय बाय 22 याचं पण आता आपण तसंच लिहिणार आहे ना चला राउंड 68 आता वन प्लेसला कोणता नंबर आलेला इथे 8 म्हणून काय येणार आहे अप काय येणार आहे अप राउंड 68 अप टू 70 राउंड 22 कोणत्या प्लेस आहे वन प्लेसचा मोठा नंबर आहे 2 म्हणून डाऊन 2 20 मग प्रोडक्ट शुड बी अराउंड कशाचा अराउंड येणार आहे 70 मल्टीप्लाय बाय 20 सो 7 2 2 14 आणि
डबल जीरो मग आता आपण इथे सॉल्व करायचं आहे 68 मल्टीप्लाय बाय 22 हाँ 2 8 16 कैरी 1 2 6 12 12 प्लस 1 13 0 अगेन 2 8 16 कैरी 1 2 6 12 एंड 13 सो अवर आंसर इज 6 9 4 1 मीन्स अवर आंसर इज 1496 आपण आज ही एक्सरसाइज कंप्लीट करू आणि वर्ड प्रॉब्लेम ला मग स्टार्ट करू जर असेल वेळ तर ठीक आहे 53 मल्टीप्लाय बाय 24 राउंड 53 आता कोणत्या प्लेसचा नंबर आहे 3 म्हणजे इथे काय येणार आहे डाउन 50 आणि इथे आहे 24 म्हणजे 4 आहे इथे पण काय येणार आहे डाउन किती येणार आहे 20 मग आता आपण इथे सो प्रोडक्ट शुड बी कशा कशाचा मल्टीप्लाय करावा लागणार आहे आपण 50 मल्टीप्लाय बाय 20 50 मल्टीप्लाय बाय 20 सो 5 टू द 10 आणि 1 अँड 2 2 0 नाहीतर तिथे 0 आले म्हणून एकच 0 द्यायचं असं करायचं नाही सो 53 मल्टीप्लाय बाय 24 4 3 जार 12 कॅरी 1 4 5 जार 20 आणि 1 21 0 3 2 जार 6 अँड 5 2 जार 10 आता यांची ॲडिशन 2 7 2 1 काय आन्सर आलं 1272 सो आन्सर इज 1272 ठीक आहे आणि आता दोन एक्झाम्पल 8 आणि 9 हे जे दोन एक्झाम्पल आहे हे तुम्ही होमवर्क मध्ये सॉल्व करायचे आहे ठीक आहे सो काय करायचं आहे तुम्हाला होमवर्क व्हॉट इज टुडेज होमवर्क एक्सरसाइज 4.7 क्वेश्चन बी विच एक्झाम्पल्स 8 अँड 9 दिस टू एक्झाम्पल ही दोन एक्झाम्पल्स तुम्ही काय करायचे आहेत तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह करायचे आणि व्हॉट्सअपला फोटो पाठवायचे ठीक आहे नेक्स्ट आता बघा वर्ड प्रॉब्लेम पेज नंबर 74 झालं असेल लिहून तर पेज नंबर 74 काढायचं आहे त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आपण घेणार ठीक आहे झालं लिहून बघा वर्ड प्रॉब्लेम मध्ये वर्ड प्रॉब्लेम जेव्हा आपण सॉल्व्ह करतो त्यावेळी पहिले व्यवस्थितपणे तो आधी रीडिंग करायचा वर्ड प्रॉब्लेम आणि नंतर काय करायचं तो सॉल्व्ह करायचा
मग जिथे नंबर असतील त्याला पहिले काय करायचं आहे, अंडरलाईन करायचं आहे. आता तू तिथे जो सॉल्व प्रॉब्लेम आहे ना, आपण तो बघणार आहे. पहिले मी रीडिंग करते, तुम्ही बघायचं आहे. अरिफ यूज 32 मॅरीगोल्ड फ्लॉवर्स टू मेक अ गार्लँड. सो नंबर ऑफ फ्लॉवर्स 32. हाऊ मेनी फ्लॉवर्स विल ही नीडेड टू मेक 35 गार्लँड्स. नंबर ऑफ गार्लँड टू बी मेड 25. सो नंबर ऑफ फ्लॉवर्स नीडेड 32 मल्टीप्लाय बाय 25. सो ते सॉल्व केल्यानंतर त्याचं आन्सर आलं 800. ठीक आहे. आता क्वेश्चन एक्सरसाइज 4.8. एक्सरसाइज 4.8 त्यामधलं आपण फक्त एक एक्झाम्पल आज आता घेणार आहे. ठीक आहे. ते एक्झाम्पल व्यवस्थित आप तुम्हाला समजलं की मग आपण नेक्स्ट पिरियडला पुढचे घेणार आहे. ठीक आहे. एक्सरसाइज 4.8 बघा. क्वेश्चन ए, सॉल्व दिस वर्ड प्रॉब्लेम. देअर आर 84 बलून्स इन अ पॅकेट. सो नंबर ऑफ बलून इन द पॅकेट काय येणार आहे, काय येणार आहे फर्स्टचं 84. किती आहे 84. नेक्स्ट हाऊ मेनी बलून्स विल देअर बी इन 48 सच पॅकेट्स. मग अशा 48 पॅकेट्स मध्ये किती बलून्स असतील. सो नंबर ऑफ पॅकेट्स काय येणार आहे 48. नेक्स्ट नंबर ऑफ बलून्स, व्हॉट कॅन वी डू, 84 मल्टीप्लाय बाय 48. जेव्हा आपण ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन करू त्यावेळी, चला 84 मल्टीप्लाय बाय 48 मल्टिप्लिकेशन करायचं आहे. एट फोर जा 32, 64 प्लस 3 65, 66 एंड 67. मित्रांनो सुप्रभात बालमित्रांनो, स्वागत आहे. 0. नेक्स्ट 4 जार 16 कॅरी 1, 4 8 जार 32 अँड 1 33. 2 मध्ये 0 मिळवले तर 2. 7 मध्ये 6 मिळायची, 6 प्लस 6 12 अँड 1 13. 13 शी 3 कॅरी 1, 6 प्लस 3 9 आणि 9 प्लस 1 10 कॅरी 1, 3 प्लस 1 4. सो द आन्सर इज 4032. सो देअर विल बी डॅश बलून्स इन 48 पॅकेट्स. किती राहणार आहे, तर त्याचं जे आन्सर आहे खालचं, तर ते आन्सर तुम्ही लिहायचं आहे 4032. बघा आता. हा ठीक आहे, कळलं. हे फर्स्ट फिल इन द ब्लँक्स मध्ये काय लिहायचे आपण 84, दुसऱ्या फिल इन द ब्लँक्स मध्ये काय लिहायचे आपण 48, थर्ड फिल इन द ब्लँक्स मध्ये लिहायचे आपण दोघांचं मल्टिप्लिकेशन 84 मल्टीप्लाय बाय 48. ठीक आहे. आणि मग ज्यावेळी आपण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केला
तेव्हा जे आंसर आलं ते आपण खाली लिहायचं आहे. आता तुम्हाला होमवर्क काय आहे आलं लक्षात? बी क्वेश्चन, सॉल्व दिस वर्ड प्रॉब्लेम. फर्स्ट एक्झाम्पल तुम्ही लिहायचं आहे. आता फर्स्ट एक्झाम्पल लिहायचं आहे. बघा आता तुम्ही काय करायचं आहे, वन आणि टू एक्झाम्पल एकेका पेजवरती तुम्हाला लिहायचं आहे. आपण उद्याच्या पिरियडमध्ये ते सॉल्व करणार आहे, म्हणून तुमचं लिहिलं पाहिजे. ओके, बाय बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.